पाहत आहात केएस न्यूज। आजची बातमी उद्याचा बदल असेल। 2 वर्षांनंतर माघ यात्रेचा सोहळा पंढरपूर येथे साजरा होत आहे। या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत आणि या विठ्ठल भक्तांच्या गर्दीमुळे मूक दर्शनाची रांग मंदिरापासून 2 किलोमीटरपर्यंत गेली असून माघवारी 12 फेब्रुवारी रोजी होणार आहे। कोरोना संसर्ग कमी झाल्याने ही वारी होणार असून गतवर्षी ही वारी भरली नव्हती, त्यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होत आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मूक दर्शनासाठी दर्शनरांग तयार केली आहे। दर्शनरांगेत भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी चहा दिला जाणार आहे, तसेच स्वच्छतागृहे तयार केली आहेत। भाविकांनी कोरोना नियम पाळून दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समिती केले आहे। पत्राशेड दर्शन बारीसाठी उभा टाकणाऱ्या भाविकांना आम्ही पत्राशेड एक तर उभा केले 4, आणि त्या भाविकासाठी मध्ये चहा पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था केलेली आहे। भाविकांना माझं असं आवाहन असेल की भाविकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांनी मंदिरात प्रवेश करावा,